नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो। होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो। होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो। नागपुर महानगर पालिका मुर्दाबाद, 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 नागपुर महानगर पालिका, नागपुर महानगर के मुर्दाबाद। Good morning, bro. आणि ज्या कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात त्या जनतेकडून पैसे उकळत आहेत, म्हणजे महानगरपालिकेकडून पैसे तर घेतात परंतु सामान्य जनतेकडून सुद्धा पैसे घेऊन घरचा कचरा कलेक्ट करतो अशा कंपन्यांचा ठेका रद्द करावा अशी आमची मागणी आहे। नागपूर शहरातल्या जनतेची लूट ज्या पद्धतीनं होत आहे त्या पद्धतीनं या महानगरपालिकेने ते कामकाज थांबवावं, कारण की आज शहरातली जनता त्रस्त आहे। पूरग्रस्त भागांमध्ये साफसफाईचा अभाव आहे, ज्या भागांमध्ये पुरामुळे पडझड झाली, लोकांच्या घरात पाणी शिरलं, रस्ते खराब आहे,
रस्त्यातील खड्ड्यांमुळे धूळ फैलत आहे. या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या आहे आणि दिवाळीच्या तोंडावर महानगरपालिका सुस्त आहे. महानगरपालिकेने फक्त 4000 दिवे लावले परंतु सामान्य जनतेच्या घरापर्यंत कचरा उचलण्याचं काम केलं नाही. आम्ही आयुक्तांना सांगितलं की येणाऱ्या 2-3 दिवसात आपण हा कचरा उचलला नाही तर शहर काँग्रेसचे पदाधिकारी प्रत्येक वार्डावार्डात कचरा उचलून आपल्या केबिनमध्ये आणून हा टाकतील असा इशारा आम्ही आयुक्तांना दिला आहे. कारण की कचरा संकलन करण्याला BVG आणि AG इन्वायरो यांचे इतके लाड चालू आहे. ते लोकांकडनं पैसे उकळतात, माती टाकून कचऱ्याचं वजन करून महानगरपालिकेकडनं पैसे उकळतात, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि आता जर महानगरपालिका ही कारवाई करणार नाही तर शहर काँग्रेस कमिटी प्रत्येक प्रभागातला कचरा उचलून हा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकेल असा इशारा आम्ही दिवाळीच्या तोंडावर दिला. 3 दिवसात हे काम झालं पाहिजे. म्हणूनच आमची मागणी आहे की या शहरात प्रदूषण पसरवणाऱ्या BVG आणि AG इन्वायरो या कंपनीचा ठेका रद्द झाला पाहिजे. त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. माती मिसळून कचऱ्याचं वजन करून कार्पोरेशनला उठलं आहे. घरोघरी कचरा संकलनाची जबाबदारी त्यांची आहे. प्रत्येक घरातून 5-5 रुपये घेऊन कचरा संकलन करतात. त्यांचा स्टाफ हा दारू घेऊन लोकांची वाह्यांसारखा बोलतात सगळ्यांच्या घरात. या कंपन्यांनी शहरातल्या मोठ्या जागेतून कचऱ्याचे ढिगारे, तसं आंबाझरी गार्डनची जागा असेल, तिकडे लंडन स्ट्रीटची जागा असेल, अशा अनेक जागांवर कचऱ्याचे ढिगारे लावून ठेवलेले आहेत. आणि यांना जर यांनी निलंबित केलं नाही, या कंपन्यांचा कंत्राट रद्द केला नाही, येणाऱ्या दिवसांमध्ये या महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणसुद्धा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते करतील. पण वारंवार तुम्ही कंप्लेंट करत आहात तरीसुद्धा ऐकत नाही आहे प्रश्न. म्हणून हा आम्ही फायनल इशारा द्यायला आलो आहोत. आम्ही कंप्लेंट नाही, शहरातली जनता कंप्लेंट करत आहे, इतर पक्षही कंप्लेंट करत आहेत. आयुक्तांनी सांगितलं की मला 1-1.5 महिन्याचा वेळ द्या, हे जर यांनी जर सुधारणा केली नाही तर आम्ही यांच्यावर कारवाई करू. आयुक्तांनी सांगितलं की आम्ही यांच्यावर 20-20 लाखाचा दंड लावतो. परंतु आमचं म्हणणं आहे तुम्ही 20 लाखाचा दंड लावला तर माती मिसळून तो 40-40 लाख तुमच्याकडूनच वसूल करून घेतो तर त्याला फरक पडत नाही. तुम्ही याचा कंत्राट रद्द करावा हीच आमची मागणी. व्हिडिओ काही व्हायरल झालेले आहे की माती मिसळत आहे कचऱ्यामध्ये, ते सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले यांना दिले आहे. इतर पक्षाच्या लोकांनी केले, आमच्या नगरसेवकांनी केले. आणि आता आमची फायनल मागणी आहे की यांचा तुम्ही कंत्राट केव्हा रद्द करता. दिवाळीच्या तोंडावर नागपूर शहरातील जनतेच्या घरासमोरचा कचरा केव्हा साफ करता, ह्या आमच्या मागण्या होत्या. OCW कंपनीने जे खड्डे पाण्यासाठी खरून ठेवलेले आहे आणि अमृत योजनेअंतर्गत ज्या नळ्याच्या लाईन्स टाकल्या त्या ठेकेदारांचे लाड पुरवणं चालू आहे. तिथला रिस्टोरेशन केलं नाही, लोकांच्या घरात धूळ जात आहे, लोकांच्या घरासमोर मातीचे ढिगारे आहे, पाईप पडलेले आहे. आणि या कंपन्यांवर त्या श्वेता बॅनर्जी नावाच्या अधिकाऱ्या काहीच कारवाई करत नाही. त्यांचासुद्धा आम्ही निषेध केलेला आहे. आणि जर हे येणाऱ्या दिवसात सुधारलं नाही तर या महानगरपालिकेत हे आंदोलन आमचं रोजचंच राहील असा इशारा सुद्धा आम्ही दिला. कंप्लेंट नाही, कंप्लीट करू. तोपर्यंत ठेका रद्द करा. पूरग्रस्त भागामध्ये साफसफाई झालीच पाहिजे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. होश में आओ.
आणि ज्या कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात त्या जनतेकडून पैसे उकळत आहेत, म्हणजे महानगरपालिकेकडून पैसे तर घेतात परंतु सामान्य जनतेकडून सुद्धा पैसे घेऊन घरचा कचरा कलेक्ट करतो अशा कंपन्यांचा ठेका रद्द करावा अशी आमची मागणी आहे. नागपूर शहरातल्या जनतेची लूट ज्या पद्धतीनं होत आहे त्या पद्धतीनं या महानगरपालिकेने ते कामकाज थांबवावं, कारण की आज शहरातली जनता त्रस्त आहे. पूरग्रस्त भागांमध्ये साफसफाईचा अभाव आहे, ज्या भागांमध्ये पुरामुळे पडझड झाली, लोकांच्या घरात पाणी शिरलं, रस्ते खराब आहे, रस्त्यातील खड्ड्यांमुळे धूळ फैलत आहे, या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर महानगरपालिका सुस्त आहे. महानगरपालिकेने फक्त 4,000 दिवे लावले
परंतु सामान्य जनतेच्या घरापर्यंत कचरा उचलण्याचं काम केलं नाही. आम्ही ऐकताना सांगितलं की येणाऱ्या 2-3 दिवसात आपण हा कचरा उचलला नाही तर शहर काँग्रेसचे पदाधिकारी प्रत्येक वार्डावार्डात कचरा उचलून आपल्या केबिनमध्ये आणून हा टाकतील असा इशारा आम्ही ऐकताना दिला आहे. कारण की कचरा संकलन करण्याला BVG आणि AG इन्वायरो यांचे इतके लाड चालू आहे. ते लोकांकडनं पैसे उकळतात, माती टाकून कचऱ्याचं वजन करून महानगरपालिकेकडनं पैसे उकळतात, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि आता जर महानगरपालिका ही कारवाई करणार नाही तर शहर काँग्रेस कमिटी प्रत्येक प्रभागातला कचरा उचलून हा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकेल असा इशारा आम्ही जेवायच्या तोंडावर दिला. 3 दिवसात हे काम झालं पाहिजे. म्हणूनच आमची मागणी आहे की या शहरात प्रदूषण पसरवणाऱ्या BVG आणि AG इन्वायरो या कंपनीचा ठेका रद्द झाला पाहिजे. त्यांच्या विरोधात पुरावे आहेत. माती मिसळून कचऱ्याचं वजन करून कार्पोरेशनला उठलं आहे. घरोघरी कचरा संकलनाची जबाबदारी त्यांची आहे. प्रत्येक घरातून 5-5 रुपये घेऊन कचरा संकलन करतात. त्यांचा स्टाफ हा दारू पिऊन लोकांची वाह्यांसारखा मोठा स्वतःच्या घरात. या कंपन्यांनी शहरातल्या मोठ्या जागेतून कचऱ्याचे ढिगारे, जसं आंबाझरी गार्डनची जागा असेल, तिकडे लंडन स्ट्रीटची जागा असेल, अशा अनेक जागांवर कचऱ्याचे ढिगारे लावून ठेवलेले आहेत. आणि यांना जर यांनी निलंबित केलं नाही, या कंपन्यांचा कंत्राट रद्द केला नाही, येणाऱ्या दिवसांमध्ये या महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणसुद्धा काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते करतील. पण वारंवार तुम्ही कंप्लेंट करत आहात तरीसुद्धा ऐकत नाही आहे प्रश्न. म्हणून हा आम्ही फायनल इशारा द्यायला आलो आहो. आम्ही कंप्लेंट नाही, शहरातली जनता कंप्लेंट करत आहे, इतर पक्षही कंप्लेंट करत आहेत. आयुक्तांनी सांगितलं की मला 1-1.5 महिन्याचा वेळ द्या, हे जर यांनी जर सुधारणा केली नाही तर आम्ही यांच्यावर कारवाई करू. आयुक्तांनी सांगितलं की आम्ही यांच्यावर 20-20 लाखाचा दंड लावतो. परंतु आमचं म्हणणं आहे तुम्ही 20 लाखाचा दंड लावला तर माती मिसळून तो 40-40 लाख तुमच्याकडूनच वसूल करून घेतो तर त्याला फरक पडत नाही. तुम्ही याचा कंत्राट रद्द करावा हीच आमची मागणी. व्हिडिओ काही व्हायरल झालेले आहे की माती मिसळत आहे कचऱ्यामध्ये, ते सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले यांना दिले आहे. इतर पक्षाच्या लोकांनी केले, आमच्या नगरसेवकांनी केले. आणि आता आमची फायनल मागणी आहे की यांचा तुम्ही कंत्राट केव्हा रद्द करता. दिवाळीच्या तोंडावर नागपूर शहरातील जनतेच्या घरासमोरचा कचरा केव्हा साफ करता, ह्या आमच्या मागण्या होत्या. OCW कंपनीने जे खड्डे पाण्यासाठी खरून ठेवलेले आहे आणि अमृत योजनेअंतर्गत ज्या नळ्याच्या लाईन्स टाकल्या त्या ठेकेदारांचे लाड पुरवणं चालू आहे. तिथला रिस्टोरेशन केलं नाही, लोकांच्या घरात धूळ जात आहे, लोकांच्या घरासमोर मातीचे ढिगारे आहे, पाईप पडलेले आहे. आणि या कंपन्यांवर त्या श्वेता बॅनर्जी नावाच्या अधिकाऱ्या काहीच कारवाई करत नाही. त्यांचासुद्धा आम्ही निषेध केलेला आहे. आणि जर हे येणाऱ्या दिवसात सुधारलं नाही तर या महानगरपालिकेत हे आंदोलन आमचं रोजचंच राहील असा इशारा सुद्धा आम्ही दिलेला आहे. कंप्लीट करू पर्यंत ठेका रद्द करा. पूरग्रस्त भागामधील सभा साफसफाई झालीच पाहिजे. पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे. Yeah.